मागील काही दिवसांपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयामधील रेकॉर्ड विभागामधनं तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध घटकांना जुने उतारे आणि फेरफार मिळत नाहीये, त्यामुळे श्रीगोंदा महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील लोक मिटाकुटीला आले आहेत। त्यामुळे तहसीलदारांनी या प्रश्नामध्ये तातडीने लक्ष घालून सामान्यांची होणारी अडवणूक थांबवावी, अन्यथा 2 नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघर्ष क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे। या निवेदनामध्ये दरेकर यांनी म्हटलंय की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना फेरफार आवश्यक आहे, परंतु मागील काही दिवसांपासून हेलपाटे मारून सुद्धा श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये रेकॉर्ड विभागामधनं फेर मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडवणूक होते। तहसीलदारांनी तातडीनं सामान्यांची अडवणूक थांबवून रेकॉर्ड विभागामधनं फेर देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी दरेकर यांनी केली आहे। निवेदन देताना संघर्ष क्रांती संघटनेचे ज्ञानेश्वर खेतमाळीस, शशिकांत पवार, राहुल सावळे, भाऊसाहेब काळे, प्रसाद इंगळे, महेंद्र दरेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते। मी 14 तारखेला फेरसाठी अर्ज दिला होता, त्याच्यानंतर 19 तारखेला बोलावलं आणि लाईनला थांबलो आणि दुपारी सांगितलं तुम्ही 3 दिवसांनी या, पुन्हा 24 तारखेला आलो। 24 तारखेला आल्यानंतर ते म्हटले पुन्हा आणि 3-4 दिवसांनी या, तर आज आलो। आज मला वाटतं 28 तारीख आहे, कालच्याला पण आलो, काल आलो तर ते 6 फेरपैकी 4च फेर दिले। म्हणजे आता शेतकऱ्याला सकाळी 9 वाजता आल्यानंतर सांगायचं की तुम्ही 4 वाजता या, 5 तास काय करायचं इथं, सकाळी आमची घरी जनावर असतात त्यांना चारा पाणी काढायचं असतं। म्हणून सरकार जर शेतकऱ्याचा विचार जर करत नसेल तर अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। शेतकऱ्याला वेळ तुम्ही जर शेतकऱ्याची वेळेची किंमत करत नसाल तर शेतकऱ्यांनी पावसाच्या दिवसात संध्याकाळी 4 वाजच्या पुढे जाऊन गुरांना चारा पाणी कधी करायचं? शेतकऱ्याला सोर्स आता फक्त जनावरांचाच आहे आणि हे कर्ज पाणी काढायचं त्याचा कधी त्याची कागदपत्राची पूर्तता होणार? म्हणून मी या ठिकाणी विनंती दरेकर साहेब आणि तुमची सर्व संघटनेला विनंती करतो की ही शेतकऱ्याला याच्यातून तुम्ही आणि जेने ज्या पद्धतीने सुरळीत व्यवहार होईल, आज आम्ही एका कागदासाठी 100 रुपये द्यायला तयार आहोत, तुम्ही तिथं माणसं वाढवा, काउंटरला माणसं वाढवा, पण शेतकऱ्याची या कामासाठी अडवणूक करू नका, ही तुम्हाला विनंती करतो। नमस्ते, मी प्रशांत दरेकर, राहणार हिरडगाव। या ठिकाणी आपण महसूल विभागाच्या रेकॉर्ड रूम समोर या ठिकाणी उभे आहोत। यामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी रेकॉर्ड रूम मध्ये खाजगी काम करणारा व्यक्ती या ठिकाणी काम करत होता, त्याला कोणी आंदोलन केल्यानंतर त्याला काढण्यात आलं। खाजगी व्यक्तीने इथं काम करू नये या गोष्टी बरोबर आहेत, परंतु त्यांना काढल्यानंतर इथं एक पाटी लावण्यात आली की 8 दिवस त्या ठिकाणी आपणाला फेरफार हे दिले जाणार नाहीत। त्यानंतर 4 दिवसांनी त्यांनी कामकाज सुरू केलं। कामकाज सुरू केल्यानंतर आपण पाहतोय की निश्चित रूपानं आमच्याकडे ज्या पावत्या आहेत, आता आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी भूमिका मांडली, 21 दिवस झाले, 25 दिवस झाले, शेतकऱ्यांनी 8-8 हेलपाटे या ठिकाणी घातले, परंतु दिलेल्या तारखेला 6 दिवसांनी तुम्ही 7 दिवसात मुदत दिल्यानंतर त्या दिवशी फेर हे दिले पाहिजेत। परंतु अशा पद्धतीने एकतर अतिवृष्टी आपल्या तालुक्यात झाली, मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, त्याचे पंचनामे सुद्धा या ठिकाणी तहसीलदारांकडून अजून पूर्ण नाहीत, परंतु अशा परिस्थितीमध्ये नवीन पीक कर्ज घेण्यासाठी फेरफार हे बँकेला आवश्यक असतात। फेरफार न मिळाल्या कारणानं शेतकऱ्याला सहकारी बँक असेल, इतर बँका असतील, यांच्याकडून राष्ट्रीयकृत बँकांकडून वित्त पुरवठा केला जात नाही। एक हवालदिल झालेला शेतकरी की ज्याला कुणीही लोकप्रतिनिधी पदाधिकारी वाली नाही। आम्ही संघटनेचे पदाधिकारी गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी हे कामकाज पाहतोय। या ठिकाणी आम्ही मुद्दामून भेट दिली, प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला आणि तहसीलदार साहेबांना आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी कलेक्टर कार्यालयामध्ये त्यांना बैठक आहे, तुम्ही निवासी तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांकडे निवेदन द्या म्हणून सांगितलं। तर मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की शेतकऱ्याला आतापर्यंत अशा प्रकारची अडवणूक श्रीगोंदा तालुक्यामध्ये होत नव्हती। हा तालुका हा चांगल्या पद्धतीने एक बागायत तालुका आहे, मोठ्या प्रमाणावरती शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही नवीन तहसीलदार साहेबांकडून आम्हाला अपेक्षित आहे। आमचं कोणाविरोधात त्या ठिकाणी आंदोलन करायला आम्हाला त्या ठिकाणी गरज नाही, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बोलवण या ठिकाणी होणार असेल तर निश्चित रूपाने आम्ही निवेदन दिलेलं आहे। येत्या 2 तारखेला त्या ठिकाणी सोमवारी आपण तहसील कार्यालयाच्या समोर आपल्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत। जोपर्यंत हा निर्णय निकाल दिला जात नाही, आमची अपेक्षा एवढीच आहे की या ठिकाणी जर तुम्हाला कामकाजाला लोड होत असेल, अडचणी होत असतील, तर या व्यक्तीला त्या ठिकाणी आणखी लोक तुम्ही साथीला दिले पाहिजेत। काम कसं करायचं हे शेतकऱ्याला विचारून चालणार नाही, खिडकी बंद करून
ठेवणे हे कामातला पर्याय असू शकत नाही। म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जर याच्यात बदल झाला नाही सोमवारपर्यंत, जर दिलेल्या तारखेला त्या ठिकाणी फेरफार लोकांना मिळाले नाही, तर आम्ही मात्र सोमवारी आमरण उपोषण करणार। उपोषण त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही, याचा निकाल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे मागे घेणार नाही। या निमित्ताने मी आपणा समोर या ठिकाणी सांगतो आणि आता आम्ही नायब तहसीलदार असतील यांना हे निवेदन देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं महसूल मंत्री साहेबांपर्यंत आम्ही हा न्याय या ठिकाणी मागणार आहोत। धन्यवाद। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा।